शहर में एक महिला ने पत्र परिषद लेकर उसकी बहन के ससुराल वालों पर बहन को दहेज के लिए जान से मार देने का संगीन आरोप लगाया। शहर में एक महिला रसिका दौलतगिरी ने पत्र परिषद लेकर कहा कि उसके छोटी बहन श्रद्धा, जो कि ब्रह्मपुरी पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले गांव बड़े गांव में रहती थी, उसके ससुराल वालों ने दहेज के लिए उसका अंत किया, ऐसा सनसनीखेज आरोप लगाया। साथ ही संबंधित पुलिस अधिकारियों और कर्मचारियों पर कार्रवाई करने की मांग की और इसकी जांच सीआईडी से की जाए, यह भी मांग की। तो सुनिए इस महिला ने इस पत्र परिषद में क्या आरोप लगाया। माझी लहान बहीण मोना सुमन सुरजपुरी ही बोळेगाव इथे राहत होती, तर हिच्या घरच्या लोकांना तिला पैशाच्या याच्यामध्ये हुंडाबळीसाठी म्हणजे पैसे मागण्याची नेहमी नेहमी ते लोक हे करायचे। आम्ही एक ते दोनदा तिच्यावाली पुरावा केला, त्यानंतर आम्ही तिला सांगितलं की ते लोकांची अशी सवयच आहे, आपले वडील तर नाही, आपल्याला कोण पैसे देईल नेहमी नेहमी। तर त्यासाठी तिने 2 वर्ष म्हणजे त्यांचं इतकं सहन केलं का ती त्यांनी तिला डोकं आपटून मारलं, तिला काही यायचे त्याचे घाव मारले, तरी पण तिने तिच्या नंदाईनं मारलं, नंदाईनं मारलं, तरी पण तिने म्हणजे इतकं सहन केलं 2 वर्ष। आणि ती मरण्याच्या एका दिवसा अगोदर म्हणजे 25 तारखेला मला तिचा फोन आला, त्यावेळेस तिने मला सांगितलं की माझे सासरचे लोक आणखी जास्तच त्रास देत आहे, आता म्हणजे मी काय करू। तर तेव्हा मी म्हटलं काय झालं, तर तिने हे सांगितलं की मला म्हणते 80,000 रुपये मागत आहे, तू आपल्या बहिणीच्या घरून किंवा आपल्या नातेवाईकाच्या घरून 80,000 रुपये आण, नाहीतर मग तुला मी जीवाछान मारून टाकतो। तर तिनं मला फोन केला, त्यावेळेस मी हेच म्हटलं का भाऊजी आणि पप्पा वगैरे घरी कोणी नाही, मी सगळ्या मामाजीला वगैरे सांगून सन्यानी काय आहे ते त्यांना सांगतो आणि आम्ही लगेच उद्या येतो। तर तिच्या जसं बोलता बोलता ती माझ्यासोबत बोलतच होती, तर तिने म्हणजे फोन आणि घेतला तिच्यापासून तिचा फोन घेतला कोणी तिच्या घरच्याच कोणीतरी, आणि तिचा जसा आवाज आला मला जोराचा चिल्लावण्याचा की आई मी मेलो व असं मला आवाज आला, तसं मी हलो हलो करत होती पण ती काही बोलत नव्हती, आणि फोन त्या लोकांनी काढून टाकला। त्यानंतर आम्ही 26 तारखेला माझ्या मिस्टर आल्यानंतर मी त्यांना आणि माझ्या मामाजीला सांगितलं की असं असं मोनूचा फोन आला होता, आपण लगेच आता त्यांच्या घरी जाऊन काही जे निर्णय आहे ते घेऊ। तर त्यानंतर आम्ही म्हणजे 2:30 ते 2 वाजताचं आमचं म्हणजे जाण्याचं हेच होतं, त्याच वेळेस आम्हाला 3 वाजता आम्हाला फोन आला तिच्यावाला, त्यांच्या घरचा पण नाही आला, ते त्यांचे नातेवाईक आहे कोणीतरी ते गजानन गिरी, त्यांनी आम्हाला फोन केलं की तुझी माझ्या मामाजीला फोन आलं की तुमची भाशी यांनी मरण पावली बा, तर माझ्या मामाजीने विचारलं तर तुम्ही येत आहे का, लवकरात लवकर या नाही तर आम्ही लास्ट तिची रपादपा करतो। यासाठी मामाजीने हेच म्हटलं का आम्हाला येतपर्यंत लास्टला हलवा नको, आणि तसेच आम्ही लगेच निघलो आणि 2.5 ते 3 तासामध्ये ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला पोहोचलो। त्यावेळेस तिच्या पोलिसांना हेच विचारलं की माझी बहीण मोना सुमनपुरी राहणार बोळेगाव हिचं मृत्यू झाला आहे, तर यांची काही नोंद तुमच्याकडे आली का बा, तर त्या लोकांनी सांगितलं नाही बा आम्ही तर 8 वाजतापासून इथे गावीमध्ये बसलो आहोत, पण ते तिचं काही बी आम्हाला म्हणजे हे नाही आलं, आता तुम्ही तिच्या घरी जाऊन बॉडी पाहली का, तर आम्ही सांगितलं नाही बा, तर तुम्ही ते म्हणाले की तू जाऊन पहा। त्यानंतर आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा तिची पूर्ण बॉडी पाहली, त्यावेळेस तिच्या हाताला उजव्या हाताला मार होतं आणि उजव्या कानात नव्हतं, उजव्या बाजूचा कान तिचा म्हणजे असा एकदम लालसर आला होता मारण्याचे ते रक्ती भरल्यासारखं। बहिणीला जसं त्यांनी जीवा हे मारलं त्या लोकांना अटॅक झालीच पाहिजे, आणि त्यांना जे सजा मिळायची ते पोलिसांनी आणि जे काही अधिकारी आहे पोलिसांचे वरचे म्हणा या खालचे त्यांना म्हणजे पूर्ण अधिकार आहे का ते पोलिसांवर कारवाई करायची, आणि जे काही तिला म्हणजे त्यांचं हे नाही मिळालं ते पूर्ण कारवाई करून ते पोलिसांना आपल्या याच्यामध्ये त्या तिच्या घरच्या लोकांना पोलिसांना आपल्या काबूमध्ये केलं आहे, तर हे असं नाही व्हायला पाहिजे। आणि तिला जे आहे ते आमचं त्यांच्यापर्यंत लिक्विड केली ते त्यांनी पूर्ण केली नाही, ते पूर्ण झालीच पाहिजे आणि त्या लोकांना सजा झालीच पाहिजे, हे आमचं एवढंच म्हणजे हे आहे।